पनवेल महापालिका क्षेत्रात बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधातील मोहिमेला वेग आलाय. गेल्या 15 वाड्यापासून ही मोहीम सुरू असून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या 642 किलो प्लास्टिक पिशव्या आतापर्यंत जप्त करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या पथकाने या प्रकरणी 133 जणांविरुद्ध कारवाई केली असून 16 जणांकडून दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे प्लास्टिक पिशव्यांचा व्यवसाय आणि वापर करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पर्यावरणास घातक ठरणाऱ्या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. दिवाळीपूर्वीपासून आतापर्यंत 133 ठिकाणी कारवाई करण्यात आली. पालिकेच्या पथकाने खारघर, ओवे, तळोजा, पासनंद येथून 65 किलो, कामोटी येथून 51 किलो, कळंबोलीतून 109 किलो, पेंधर तळोजा मजकूर भागातून 2 किलो 800 ग्रॅम, रोहिंजण येथून 7 किलो, नावडेक विभागातून 10 किलो, पनवेल शहर परिसरातून 300 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. पनवेल, खारघर, ओवे, पासनंद, तळोजा येथून 16 जणांकडून 31,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात प्लास्टिक विरोधात मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.